तर महायुतीकडून नाशिकच्या जागेचा निर्णय हा राखून ठेवला गेलाय. महायुतीत मनसे सहभागी होण्याच्या शक्यतेमुळं या निर्णयास विलंब लागतोय. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना भाजप ही आग्रही आहे. त्यात मनसे महायुतीसोबत आल्यास नाशिकसाठी मनसेसुद्धा आग्रही आहे. त्यामुळं नाशिकच्या जागेचा तिढा वाढणार आहे. त्यामुळं हा निर्णय अद्यापही राखून ठेवला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवर भाजपानं दावा केला नाही. शिवसेना आणि भाजपामध्ये या जागेवर वाद सुरू आहे. मात्र नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि नेत्यांसमोर घोषणाबाजी करत नाशिकच्या जागेवर दावा केला होता. आता मात्र हा निर्णय राखून ठेवला गेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत. किरण, आधीच नाशिकच्या जागेवर शिवसेना भाजपानं दावा केला, त्यात आता मनसे आल्यानंतर मनसेचा सुद्धा या जागेवर दावा असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय राखून ठेवला गेलाय. खरं तर मनसेच्या महायुतीमध्ये एंट्री होण्याची शक्यता असलेली नाशिक च्या जागेचा जो पेच आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर भाजप शिवसेनेमध्येच नाशिकच्या जागेवर रस्सीखेच हे चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. आता मध्यंतरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये ही जागा आमच्याकडेच राहील आणि आताचे विद्यमान खासदारच ही जागा लढवतील अशा पद्धतीने घोषणा केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अगदी खालून ते वरपर्यंत सगळ्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या सगळ्या वक्तव्या संदर्भात ही नाराजी व्यक्त केलेली होती आणि नाशिकची जागा भाजपलाच मिळेल अशा पद्धतीचा एक विश्वास जो आहे तो भाजपच्या नेत्यांना आहे. अगदी 2-3 दिवसांपूर्वी भाजप कार्यालयामध्ये एका बैठकी दरम्यान भाजप कार्यकर्त्या नेत्यांनी घोषणाबाजी करत जे वरिष्ठ नेते आले होते त्या वरिष्ठ नेत्यांसमोर घोषणाबाजी करत नाशिकची जागा भाजपलाच मिळावी अशा पद्धतीने घोषणाबाजी केलेली होती. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून आधीच भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच चालू असताना आता मनसेच्या एंट्रीमुळे हा पेज अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण नाशिकमध्ये मनसेची सुद्धा ताकद हे मागच्या काही वर्षांपूर्वी आपल्याला नाशिकमध्ये मिळालेली होती, त्यामुळे मनसे सुद्धा नाशिकच्या जागेवरती दावा करू शकतो अशा पद्धतीचं एक माहिती आहे. आत्ताच काल या सगळ्या संदर्भात महायुतीमध्ये एक बैठक झालेली होती. राज ठाकरेंच्या उपस्थितीत जे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा जे उपमुख्यमंत्री असतील या दोन्ही या नेत्यांसोबत राज ठाकरेंनी बैठक केली आणि या बैठकीमध्ये दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक असे तीन हे लोकसभा हे मनसेला मिळावं म्हणून अशा पद्धतीचा एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरनं अधिक पेज हे वाढू शकतो अशा पद्धतीचं माहिती आहे. त्यामुळे नाशिकची जागा नेमकं कुणाला मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान किरण, एकीकडे महायुतीमध्ये अद्यापही ठरलेलं नाही जागा कुणाला द्यायची, दुसरीकडे महंत संत सुद्धा या जागेवर आग्रही आहेत. नाशिककरांचा नेमका मूड काय सर्वसामान्य जनतेचा? आपल्याला माहिती अजून महायुतीमध्ये सुद्धा नाशिकची जागा कुणाला द्यायचं हे ठरलेलं नाहीये. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाशिकची जागा कुणाला द्यायचं हे ठरलेलं नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांकडून नाशिकच्या या जागेवरती दावा केला जात असताना आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये साधू महंतांनी सुद्धा उडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अगदीच काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये मी जे अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार अशा पद्धतीची घोषणा केलेली होती आणि काल जे आहे महंत सिद्धेश्वरानंद महाराज सुद्धा मी नाशिकचं लोकसभा लढवणार आहे अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे आणि मला जवळपास 10 आकड्यांचं पाठिंबा आहे अशाही पद्धतीचं घोषणा जी आहे ते काल सिद्धेश्वरानंद महाराजांनी केलेली होती. त्यामुळे वेगवेगळे साधू महंत सुद्धा आता नाशिकच्या लोकसभेत जे आहेत उडी घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे नाशिककर नेमकं हे कुणाला कौल देणार ते आपल्याला मतमोजणीनंतरच कळणार आहे. पण नाशिकच्या जागेवर आता वेगवेगळ्या संघटना असतील आणि पक्ष असतील किंवा साधू महंत असतील या सगळ्यांनी दावा केलेला आहे. त्यामुळे नाशिकची जागा कुणाकडे जातो हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल. तर नाशिकच्या जागा वाटपासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाहीये. महायुती महाआघाडी दोन्हीकडूनही अद्यापही उमेदवार घोषित झाला नाहीये.